तर वरळी मतदारसंघावर शिवसेनेच्या सुशांत शेलार यांनी दावा केलाय. अभिनेते सुशांत शेलार यांना आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीकडनं त्यामुळे तिकीट मिळणार आहे का अशी चर्चा आहे. महायुतीकडनं वरळीत अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नाही आहे. वरळीमध्ये मनसेकडून संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना आधीच आव्हान दिलंय. मनसेकडनं संदीप देशपांडे मैदानात आहेत तर महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. मी वरळीचा एक सामान्य नागरिक आहे. मी कमला मिलमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा नातू आहे. टेलिकॉम फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा मुलगा आहे. जुनी पोस्टाची चाळ 8x10 रूममध्ये लहानाचा मोठा होऊन मी ॲक्टरचा प्रवास सुरू केला. तसाच बालशिवसैनिक म्हणूनही माझा प्रवास सुरू झाला. जनसामान्यांचे बेसिक वरळीमध्ये जे राहणारे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. मग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.